जिल्हा परिषदेतील महत्वाचे तीन विभागांची कार्यालय इतरत्र जागेवरील स्थलांतरित झाल्यामुळे कार्यालयीन कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांची अभ्यागतांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे गेल्या तीन ते ती चार दिवसांपासून जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट पहाव्यास आहे जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यालयीन निमित्त येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांचा उडा असायचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी बघायला मिळायची मात्र जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू करण्यासाठी नियोजित जागेवरील कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे यात आरोग्य विभाग शिक्षण विभाग समाज कल्याण विभाग कृषी विभाग ही कार्यालय स्थलांतरित झाली आहे दरम्यान कृषी पशुसंवर्धन पंचायत विभाग पाचक्की पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती यांत्रिकी विभाग जिल्हा परिषद कन्याशाळा तर स्वच्छ भारत मिशन विभाग ही पूर्वी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन या ठिकाणी स्थलांतरित झाले आहे यामुळे कार्यालयीन कामकाजानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी झाली आहे त्या जिल्हा परिषदेमधील विभाग प्रमुख कोरोनाबाधित झाल्यामुळे या ठिकाणी असलेल्या गर्दीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे